गुजरातमध्ये येत्या 9 आणि 14 डिसेंबर अशा 2 टप्प्यात निवडणुका जाहीर झाल्यात. एकीकडे आपला बालेकिल्ला राखण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे, तर दुसरीकडे 20 वर्षांची भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज झालाय. अखेर गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. गुजरातमधील 182 मतदारसंघांपैकी 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला मतदान होईल, तर उरलेल्या 93 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होईल. हिमाचल प्रदेशसोबतच 18 डिसेंबरलाच गुजरात निवडणुकीचा निकाल जाहीर होईल असं निवडणूक आयोगानं बुधवारी जाहीर केलं. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच सर्व जागांवर मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे, त्यामुळे मतदान प्रक्रियेतली पारदर्शकता वाढणार आहे. The date of issue of a gazette notification for the first phase would be 14th November 2017, that is Tuesday. As far as the second phase of assembly is concerned, it will consist of 93 assembly constituencies and there will be 14 districts. गुजरात म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. 1998 पासून लागोपाठ 4 वेळा भाजपनं गुजरात काबीज करत आपली सत्ता टिकवली आहे. यामध्ये अर्थातच तब्बल 13 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींचं महत्वाचं योगदान होतं. आता देखील विजय रुपानी मुख्यमंत्री असले तरी देखील निवडणुकीत भाजपचं मुख्य ट्रम्प कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहे. नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि अमित शहांची निवडणूक व्यूहरचना या जोरावर उत्तर प्रदेशसह देशभरात भाजपनं 1-1 राज्य जिंकलं. पण गुजरातच्या होम पिचवर मोदी आणि शहांची खऱ्या अर्थानं कसोटी लागणार आहे. 151 जागा जिंकण्याचं लक्ष गाठायचं झाल्यास भाजपला जोरदार मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. हम स्वागत करते तयार आहे और मुझे पूरा विश्वास आहे की हम 3/4 यानी की 3/4 मेजोरिटी से भारतीय जनता पार्टी जीतेगी और भारतीय जनता पार्टी आने वाले दिन में अच्छी सरकार बनेगी. कधी नव्हे ते काँग्रेसनं देखील गुजरातच्या रणमैदानात जोरदार आव्हान उभं केलंय. 2002 पासून गेल्या 3 निवडणुकीत काँग्रेसचं संख्याबळ 51, 59 आणि 61 असं वाढतंय. पण सत्तेसाठी 92 जागांचा जादुई आकडा गाठताना काँग्रेसला बरीच कसरत करावी लागणार आहे. राहुल गांधींच्या जाहीर सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय, पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसल्यानं काँग्रेससाठी लढाई अवघड ठरणार आहे. तमाम वो बातें हैं जो इनको खींच के लाई है कि बीजेपी की सरकार जो लंबे समय से 22 साल से है उस कुशासन का अंत करें हम लोग उसके लिए उठ खड़े हुए हैं. या निवडणुकीत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकूर यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. निवडणुकीच्या रणांगणात त्यांचे समर्थक नेमकी काय भूमिका घेतात यावर त्यांच्याही नेतृत्वाचा कस लागणार आहे. काँग्रेस पार्टी समर्थ हमारे मुद्दे का करेगा तो हम उनको समर्थन. 2019 लोकसभा निवडणुकी आधीची सेमीफायनल. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी जुगलबंदी. सत्ता टिकवण्याची भाजपची धडपड. काँग्रेसनं उभं केलेलं आव्हान आणि जातीय समीकरणांचं राजकारण. निवडणुकीच्या या सगळ्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आठवतो तो अमिताभ बच्चन. आपने कुछ नहीं देखा तो कुछ नहीं देखा. कुछ दिन तो गुजारो गुजरात में. ब्यूरो रिपोर्ट, जी मीडिया.